नेहमी पडद्यावर दिसणारे कलाकार प्रत्यक्षात सेटवर कसे असतात ह्याची तुम्हालाही उत्सुकता असते ना, तर मग आज आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत तुझ्यात जीव रंगला ह्या मालिकेच्या सेटवर आणि भेटणार आहोत पाठकबाईंना अर्थात अक्षया देवधरला. नमस्कार, मी तुमची लाडकी अंजली आणि सध्याच्या फॅशन ट्रेंडबद्दल आपण बोलणार आहोत. जसं की पर्सनल आयुष्यात आपला फॅशन ट्रेंड असतो, तसंच अंजलीचा स्वतःची एक अंजलीची स्वतःची एक फॅशन आहे. तिला काही गोष्टी करायला आवडतात, तर मी त्याबद्दल तुम्हाला थोडंसं सांगणार आहे. अंजली खूप साधी आहे, अर्थात ती एक शिक्षिका आहे. तिच्या काही अशा जगावेगळ्या फारशा आवडी नाही आहेत, पण खूप साध्या पद्धतीनं ती चांगलं दिसण्याचा प्रयत्न करत असते. त्याच्यासाठी थोडासा मेकअप असेल, साडी नेसण्याची तिची स्टाईल असेल. सो तिने तिचं डेव्हलप केलं आहे. ती आता कुठे लोकांपर्यंत पोचलेली आहे आणि आता बरेच लोक त्या स्टाईलला फॉलो करण्याचाही प्रयत्न करत आहेत. सो मी फार काही वापरत नाही, म्हणजे अंजली फार काही वापरत नाही. अगदी दोन टाईपचे ब्लश ऑन असतात, साधी लिपस्टिक असते, लायनर असतं, काजळ असतं आणि मस्करा. थोडासा बेस करून त्यावर या सगळ्या गोष्टी वापरल्या की अंजलीची फॅशन बरीचशी पूर्ण होते. हा अंजलीचा पाऊच आहे जो ती सेटवर वापरते, आणि हा अक्षयाचा पाऊच आहे. अक्षयाचा पाऊच थोडासा मोठा आहे अंजलीपेक्षा, कारण ऑफकोर्स अंजलीपेक्षा थोड्या जास्त गोष्टी अक्षया वापरते. पण अदरवाईज साडी नेसण्याची अंजलीची स्वतःची अशी वेगळी फॅशन आहे, किंवा मेकअप करण्याची स्टाईलसुद्धा अंजलीची थोडी वेगळी आहे. आपण नॉर्मल लीड कॅरेक्टर्स, हिरोईन्स आपण म्हणतो, त्याच्यापेक्षा खूप वेगळा मेकअप असतो अंजलीचा. म्हणजे थोडासा लाईट मेकअप करण्याचा आपण कायम प्रयत्न करतो की जास्त गॉडी नाही दिसला पाहिजे. सो त्या मनाने आपण गोष्टी पण खूप कमी वापरतो. सो जितकं लाईट तितकं चांगलं अशी पद्धत आहे. अक्षया आणि अंजलीमध्ये मेकअपच्या बाबतीत साम्य आहे, कारण मला पर्सनल आयुष्यातही एवढा बॉडी मेकअप करायला फार आवडत नाही. आणि खरं तर अंजलीच्या निमित्ताने अक्षयाने मेकअप शिकलेला आहे, त्याच्यामुळे थोडाफार अंजलीसारखाच मेकअप करायला अक्षया शिकली. त्यामुळे साध्या पद्धतीने दोघी मेकअप करतात आणि साम्य म्हणजे अंजलीला साडी नेसायला खूप आवडते आणि अक्षयालाही खूप आवडते. रहा एक पाऊल पुढे.